गाईज, मी चाललो आहे बाहेर आता, बुवा घेऊन चला आहे जबरदस्ती. मी त्याला चल 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 करून काय बोललास? तुझ्या ब्युटीचं सिक्रेट ऐकायचं होतं. 5 मिनिटात रेडी झाला. सांगतोयस का? वेट वेट वाढतच चाललंय तुझं. मीच कपाट खोल, कपाट खोल. सांग, ब्युटीचं सिक्रेट सांगत होतास ना? उन्हामध्ये खेळायचं. मी घरात बसून बसून त्याच्याने काय होतं, विटामिन कोणतं भेटत? विटामिन सी भेटतं, विटामिन ई, डी, एडीएफसी सगळं भेटतं. ए टू झेड विटामिन सगळं भेटतात. एडीएफसी पण असत. ए टू झेड सगळे विटामिन भेटतात आपल्या बॉडीला. आणि आपल्या बॉडीला ए टू झेड विटामिन भेटतात, त्याच्यामुळे आपली अशी त्वचा अशी एकदम ग्लो वाढत जातात, एकदम डार्क ग्लो करते. आपण एकदम गोर दिसतो. असे माझ्यासारखे जे मी सेम केलं ना, ते गोर दिसतो. म्हणून सकाळी संडेला उठायचं, 10 वाजता नाश्ता करायचा आणि खेळायला जायचं. 5 वाजेपर्यंत खेळायचं म्हणजे हा जो ग्लो येतो तो चेहऱ्यावरती येतो. जर तुम्हाला हवा असेल तर जबरदस्ती. नाही माझं काय नाही, आपलं दिवसभर झोप काढत असते त्यामुळे मी. आणि जर नाही आला तर पैसे परत. हा ग्लो जर नाही आला तर पैसे कुठले कोण देणार? कोण परत? आले तरी दिले तरी असं वाटतं द्यावे, तर दिले तरी परत देऊ आम्ही. ओके, थँक्यू, थँक्स फॉर सजेशन. काय बोललास? अरे यार, आता घ्यायला आला होता मिसळ खायला, त्याला व पाणीपुरी दिसली, त्याला राहत नाहीये. आणि मी पण खाईन, मग मला पण चालेल. मला काय खायचं आमच्याकडून? एक काय दिसत पण नाही वराडी मिसळ बद्दल दोन शब्द बोल. डी गेलाय ना, फक्त वर दिसतोय, वर दिसतोय. वधू पण दिसते. कोणती स्पेशल वराडी मिसळ? मिसळ भाकरी, बापरे, मिसळ भाकरी, दही मिसळ, वडा मिसळ, मिसळ शॉर्ट्स, मिसळ स्कॉच, मिसळ भाकरी, वडा, उपोसाची, उपोसाची मिसळ, व काय असं कॉम, चिप्स, पावभाजी, पावभाजी. अच्छा, पावभाजी बघ. स्पेशल मिसळ आणि दही मिसळ मागवले. गोवासाठी दही मिसळ, कारण गोव्याला आंबट. त्यांच्याकडे कोणती कोणती मिसळ अशा गोष्टी? वराडी मिसळ मला एकदम बस, फक्त स्पायसीची मागवली. बाकी त्याच्यामध्ये काय काय नाही काही संबंध नाही. ते बोलतात मॅम मागे, पण माझंच बोललेलं ऐकायला येत नाही. मला उद्यापासून जॉबवर जायचं. काय म्हणजे कन्सेप्ट सांगायचं आहे ते? बोलले मी सगळे, बघितले मी. काय काय बोलले? बोलले स्पेशल मिसळ आहे, मिसळ भाकरी आहे, दही मिसळ आहे, वडा मिसळ आहे, सगळं घेतलं. दाखवलं घेतलं मग काय विषय? दाखवलं. जेवणाचा कंटा आला मग आलीस तिकडे. दिवसभर संडेला म्हणजे जेवणच नाही करायचं. काय केलं होतं सकाळी? पण केलेलं सर. लास्ट संडेला काय केलं होतं? काय केलं होतं सर? काल पण नाही केलंस. काल सकाळी काय केलंस? काल सकाळी पण बाहेरच खाल्लं, उपवास नव्हता. सकाळी काय केलं होतं? म्हणजे माणसानं किती आळशी असावं. बोल, किती आळशी असावं. उपकारच करणार आहेस माझ्यावरती खाऊन एवढं सगळं गोड, एवढं गोड जिभेत नुसती साखर, नुसती तोंडात नुसती साखर. काम करून घ्या तुम्ही साखर नुसती. कशाचं काम करून? मग तेच ना, तुला काय हे करायचं ना, माझ्याकडून माझ्याकडून मिसळ खाऊन घ्यायचे ना, माझ्याकडून मिसळ खाऊन घ्यायचे ना.
गोड बोलणार, मस्त गोड बोलायचं, किती वाव सुपर बुआ कानातून दूर झाला तेराच तवंग मधला मला हे पाहिजे होत मला कसं हे जाम झालं मला इकडे बघ पापड आणि जलेबी सोबत थोडं ऍडजस्ट करते डोळ्यामधनं पाणी पाणी आलं आलंय मिसळ खाऊन झालेली आहे एकदम झणझणीत होती गोवा कुठं गेला नाकातून तोंडातून धूर काढला मस्त होती पण तिकट होती ना खूप जास्त तिकट होती एकदम झणझणीत झणझणीत